सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. भाजीपाला वर्गीय पिकं घेताना आपणास एक काळजी घेणे आवश्यक आहे की आपण एकच भाजीपाला न लावता मिश्रित भाजीपालाची लागवड या ठिकाणी करावी, जेणेकरून एक भाजीपाला विकला तर आपला सर्व भाजीपाल्याचा खर्च या ठिकाणी निघेल. व मिश्रित भाजीपाला घेतल्याने कधी काही भाजीपाल्याला भाव असतो तर कधी त्या भाजीपाल्याला भाव नसतो. त्यामुळे मिश्रित जर आपण भाजीपाला घेतला तर एक भाजीपाला आपल्याला एक चांगली किंमत मिळवून देऊ शकतो. त्याचबरोबर जी शेती आहे, शेतीमध्ये आपण मिश्रित भाजीपाला लावल्याने जे कीड व रोग असतात त्यांचा जो हल्ला असतो तो कमी प्रमाणात होतो व काही भाजीपाल्यासाठी जास्त प्रमाणात पाणी लागत असते, काहीसाठी कमी प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे पाण्याचेही नियोजन व्यवस्थित राहण्यास मदत होते व जे एकमेकास वाढीस जे आवश्यक घटक जे भाजीपाला एकमेकाला उपलब्ध करून दिल्यामुळे चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला या ठिकाणी देऊ शकतं. परंतु हे सर्व करताना कोणत्या भाजीपालास किती वेळ लागतो व किती पाणी या ठिकाणी आवश्यक आहे व किती खताची आवश्यकता या ठिकाणी आहे याचा अभ्यास करूनच आपण हे सर्व करावे. त्याचबरोबर काढणीच्या वेळेस आपलं योग्य ते नियोजन राहील अशा प्रकारचं नियोजन आपण करावे, जेणेकरून भाजीपाला काढणीच आपल्याला त्रासदायक होणार नाही, तसेच योग्य वेळात त्याचं मार्केटिंगसुद्धा आपल्याला करता येईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे, तसेच चॅनलला सबस्क्राईब करणे